नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर अजित सर या यूट्यूब चॅनलवरती मित्रांनो आपले स्वागत आहे मागील सात भागामध्ये आपण एक रिव्हिजन सेशन सुरू केलेलं आहे तर त्या सात भागामध्ये इंडियन पॉलिटीच्या बऱ्याचशा गोष्टींचा म्हणजे बऱ्याचशा घटकांचा त्याच्यामध्ये आपण समावेश केलेला आहे बरेचसे घटक घटक अंतर्गत आपण कवर केलेले आहेत की आगामी येणारी जी आपली राज्यसेवा परीक्षा आहे आणि कंबाईनची परीक्षा आहे ब आणि गटकची या दोन्ही परीक्षांच्या अनुषंगाने या रिव्हिजन सेशनचा आपल्याला निश्चित फायदा होईल त्या अनुषंगाने हे सर्व घटक आपण या ठिकाणी कवर केलेले आहेत तर आजच्या भागामध्ये आपण आपल्या भारताचं जे सर्वोच्च न्यायालय आहे न्यायालय आहे त्याच्या संदर्भातली माहिती आजच्या पूर्ण भागामध्ये आपण घेणार आहोत जसे की त्याच्यामध्ये आपण सुरुवातीला <coughs> शरद बोबडे जे सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून त्यांची आत्ता नुकतीच नियुक्ती झाली यांच्याबाबतची देखील माहिती आजच्या भागामध्ये आपण अभ्यासणार आहोत आता हा भाग अभ्यासण्याअगोदर सर्वप्रथम एक सर्वांना एक विनंती आहे की आपला जो एम पी एस सी सिम्प्लिफाईड एम पी एस सी सिम्प्लिफाईड यूट्यूब चॅनल जो आहे तो चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करा आणखी कोणी सबस्क्राईब केलं नसेल तो नक्की सबस्क्राईब करा आणि शेजारी असलेला बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका म्हणजे तुम्हाला वेळोवेळी आपले आलेले सर्व रिव्हिजन सेशन्स इतर काही लेक्चर्स वेळोवेळी तुम्हाला मिळत राहतील त्याचा अलर्ट तुम्हाला येत राहील त्यानंतर आपलं एम पी एस सी <coughs> सिम्प्लिफाईडचं एम पी एस सी सिम्प्लिफाईड ऑफिसेल हा एक टेलिग्राम चॅनल आहे त्यानंतर सिम्प्लिफाईड पब्लिकेशन हा एक डिस्कशन ग्रुप आहे या डिस्कशन ग्रुपवरती आपल्याला आपल्या शंका कुशंका याबाबतचं सर्व डिस्कशन करण्यासाठी तिथं तुम्हाला वाव आहे तो सर्वांसाठी ओपन चॅटचा ग्रुप आहे तोही ग्रुप तुम्ही जॉईन करू शकता तर मित्रांनो आजचा जो पहिला अपला, सरोच नाये, सरोच नाये भाग आहे आपला या सर्वोच्च न्यायालयामधील तो भाग आपण अभ्यासण्यासाठी सुरुवात करूया तर वा सर्वोच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालय हा जो भाग आहे त्याचा समावेश भारतीय राज्यघटनेच्या भाग पाच प्रकरण चार कलम दोनशे सॉरी कलम एकशे चौदा ते कलम एकशे सत्तेचाळीस दरम्यान सर्वोच्च न्यायालयाचा समावेश भारतीय राज्यघटनेमध्ये केलेला आहे आता भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची जी स्थापना आहे ती अठ्ठावीस जानेवारी एकोणीसशे पन्नास रोजी भारताच्या सर्वोच्च न्यायालयाची स्थापना झाली आता सर्वोच्च न्यायालयाचे संघटन आता सर्वोच्च न्यायालय कलम एकशे चोवीसनुसार सर्वोच्च न्यायालयाची स्थापना आणि त्याच्या स्थापनेबाबतच्या काही तरतुद्या आहेत त्या संदर्भातलं हे कलम आहे आता या कलमामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा समावेश होतो तर याच्यामध्ये भारतासाठी एक सर्वोच्च न्यायालय असेल आणि ज्यात एक सरन्यायाधीश आणि अन्य न्यायाधीश असतील या संदर्भाची तरतूद याच्यामध्ये करण्यात आलेली आहे तर इतर न्यायाधीशांची संसद कायद्याद्वारे इतर न्यायाधीशांची जी संख्या आहे ती संसद आपल्या कायद्याद्वारे ठरवेल अशी तरतूद या भागामध्ये या कलमामध्ये केलेली आहे आता न्यायाधीशांची जी नेमणूक आहे न्यायाधीशांची जी नेमणूक नेमणूक आहे ते कलम एकशे चोवीस दोननुसार न्यायाधीशांची नेमणूक कशी होती की ने 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 सुप्रीम कोर्टातील प्रत्येक न्यायाधीशाची नेमणूक ही राष्ट्रपतींच्या सहिनिशी आणि स्वमुद्रांकित आधीपत्राद्वारे करतात राष्ट्रपती त्यांची नेमणूक करत असतात आता ही नेमणूक करत असताना राष्ट्रपती सरन्यायाधीशांची नेमणूक करताना सुप्रीम कोर्टाचे व हायकोर्टातील न्यायाधीशांचा सल्ला घेतात त्यांना हवे तेवढे न्यायाधीशांचा ते सल्ला घेऊ शकतात आणि इतर न्यायाधीशांच्या नेमणुकीच्या वेळेस ते कॉलेजमचा सल्ला घेणे त्यांच्यावरती बंधनकारक असतं आणि त्यानुसार ते त्यांचा सल्ला घेऊन न्यायाधीशांची नेमणूक करतात आता सल्ला घेण्याबाबतचा काही केसेस आहेत सल्लाबाबतच्या काही विवाद आहेत त्या संदर्भातल्या काही गोष्टी आपण आता अभ्यासूयात पहा फर्स्ट जज केस एकोणीसशे ब्याऐंशी आता एकोणीसशे ब्याऐंशीच्या जज केसमध्ये पहिल्या काय झालं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय किंवा त्यांचा विचार घेणे म्हणजे त्याचं एकमत घेणे असे नसून फक्त मतांचे आदानप्रदान होय असा निर्णय या केसमध्ये दिला त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या बाबत सल्ला घेण्याबाबतची दुसरी के केस होती सेकंड जज केस त्याच्यामध्ये एकोणीसशे त्र्याण्णवला ही केस झाली आणि या केसमध्ये असं सांगण्यात आलं की सुप्रीम कोर्टाचा निर्णय त्याचा विचार घेणे म्हणजे विचार घेणे म्हणजेच हे त्यांचं एकमत घेणे होय तर त्यामुळे अन्य न्यायाधीशाच्या नेमणुकीबाबत सी जी आयचा सल्ला राष्ट्रपतीवरती बंधनकारक असेल पण सी जी आयचा सल्ला देताना सुप्रीम कोर्टातील दोन वरिष्ठ न्यायाधीशांचा सल्ला त्यांना घ्यावा लागेल आणि सी जी आयपदी सुप्रीम कोर्टातील सर्वात ज्येष्ठ न्यायाधीशांची नियुक्ती व्हावी हा देखील त्याच्या या देखील गोष्टीचा त्याच्यामध्ये समावेश केला गेला, गेला। त्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या या सल्ला घेण्याच्या विवादाबाबतची एक तिसरी केस होती थर्ड जज केस त्या थर्ड जज केसमध्ये सी जी आयने सल्ला देताना चार वरिष्ठ न्यायाधीशांचा सल्ला घ्यावा व जर दोघांनीही हो प्रतिकूल मत दिले तर सल्ला पाठवू नये जर दोघांनीच हो प्रतिकूल मत दिले तर सल्ला पाठवू नये त्यासाठी जास्तीत जास्त न्यायाधीशांनी अनुकूल मत देणं आवश्यक आहे आता न्यायाधीशांची जो न्यायाधीशांचा जो पदावधी आहे सर्वोच्च न्यायालय ते न्यायाधीशांचा पदावधी आता या पदावधीबाबतची तरतूद देखील कलम एकशे चोवीसमध्येच केलेली आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांचा पदावधी कार्यकाळ कार निश्चित नाही पण त्याबाबत काही पुढील तरतुदी देण्यात आलेल्या आहेत आता त्या तरतुदी कोणकोणत्या आहेत ते आपले पद बा ते आपले पद वयाची पासष्ट वर्ष पूर्ण होईपर्यंत धारण करतील त्यांचा राजीनामा ते राष्ट्रपतीकडे देऊ शकतात आणि पदावरून जर त्यांना दूर करायचं असेल तर संसदेच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतींमार्फत त्यांना पदावरती दूर केलं जातं आता न्यायाधीशांचे वय संसदीय कायद्याद्वारे निश्चित प्राधिकरण व पद्धतीने निर्धारित केले जाईल याबाबतची तरतूद देखील याच कलमामध्ये करून ठेवण्यात आलेली आहे आता पुढील गोष्ट महत्त्वाची असे की न्यायाधीशांची पात्रता कलम एकशे चोवीस तीनमध्ये काय दिलं आहे की न्यायाधीशांची पात्रता आता न्यायाधीशांची पात्रता काय असावी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तो भारताचा नागरिक असावा त्याच्यानंतर त्याने उच्च न्यायालयात किंवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयात पहा त्याने उच्च न्यायालयात किंवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये सलग पाच वर्ष न्यायाधीश पदाचा त्याच्या पाठीशी अनुभव असावा सलग पाच वर्ष न्यायाधीश पदाचा त्याच्या पाठीशी अनुभव असावा त्यानंतर त्याला एक <coughs> दुसरा ऑप्शन आहे की उच्च न्यायालयामध्ये किंवा दोन किंवा अधिक उच्च न्यायालयामध्ये सलग दहा वर्ष त्याने वकिली केलेली असावी पाच वर्ष न्यायाधीश किंवा दहा वर्ष वकिली त्यानंतर राष्ट्रपतीच्या मते तो निष्णात कायदेपंडित असावा अशा तीन अटी कलम एकशे चोवीस तीनमध्ये घालून देण्यात आलेल्या ले आहेत आता न्यायाधीशाला पदावरून जर दूर करायचं असेल तर कलम एकशे चोवीस चारनुसार पहा न्यायाधीशांना पदावरून दूर करायचे तर संदर्भात सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास राष्ट्रपतीच्या आदेशाने बडतर्प केले जाते पण असा जो आदेश आहे तो संसदेने शिफारस केल्याशिवाय राष्ट्रपतींना काढता येणार नाही असंच या कलमामध्ये नमूद केलेलं आहे त्यापूर्वी पा त्यापूर्वी संसदेमध्ये तसा ठराव किंवा त्या आशयाचा प्रस्ताव दोन्ही सभागृहाने त्या सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या बहुमताने व हजर आणि हजर व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांश सब... सदस्या, सदस्या बहुमताने तो ठराव पारित करणं आवश्यक आहे दोन तृतीयांश सभा सदस्य म्हणजे दोन तृतीयांश कोणते सदस्य असतील त्याच्यामध्ये हजर व मतदान करणाऱ्या सदस्यांच्या दोन तृतीयांशने तो दोन तृतीयांश बहुमताने तो स ठराव पास होणं आवश्यक आहे त्यानंतर न्यायाधीशाच्या बाबतीमध्ये न्यायाधीशांनी साबित झालेले जर समजा त्यांनी गैरवर्तन किंवा अकार्यक्षमता या पदावरून या आधारावरून त्यांना पदावरून दूर करता येतं बाकी कोणत्याही आधारावर त्या न्यायाधीशांना पदावर दूर करण्याबाबतचा तसा प्रस्ताव हो तुम्हाला मांडला मांडता येत नाही आता कलम एकशे चोवीस पाच पा कलम एकशे चोवीस खूप महत्त्वाचं आहे न्यायाधी सर्वोच्च न्यायालयाच्या बाबतीत जवळजवळ सर्वच तरतुदी त्याच्यामध्ये फार महत्त्वाच्या आहेत आता कलम एकशे चोवीस पाचमध्ये काय दिलं आहे की संसदीय किंवा संसद न्यायाधीशाची गैरवर्तन अकार्यक्षमता निश्चित करण्यासाठी तसेच त्यांना पदावरून दूर करण्याची पद्धत ठरवण्यासाठी कायदा करेल कलम एकशे चोवीस पाचनुसार संसद न्यायाधीशांना पदावरून दूर करण्यासाठी मग त्याच्यामध्ये कोणकोणत्या कुन गोष्टी असतील गैरवर्तन अकार्यक्षमता याबाबत ह्या दोन गोष्टींना ग्राह्य धरून त्यांना पदावरून दूर करण्यास जो पदावरून दूर करण्याची जी पद्धत आहे तो कायदा करण्याचा ट अधिकार हा संसदेलाच आहे तर आता त्यानुसार संसदेने जर समजा न्यायाधीशाचा न्यायाधीश चौकशी कायदा एकोणीसशे अडुसष्ट कायदा केला सुरुवातीला न्या संसदेने ज्यानुसार त्याच त्याप्रमाणे काही पदावरून दूर करता येतं त्या कायद्यानुसार पदावरून दूर करता येतं त्याबाबत काही पुढीलप्रमाणे अटी त्याच्यामध्ये घालून देण्यात आलेल्या आहेत आता हे कोणकोणत्या आहेत तर पदावरून दूर करण्याचा जो प्रस्ताव आहे तो लोकसभेच्या शंभर किंवा राज्यसभेच्या पन्नास सदस्यांची सही करून पिठासीन अधिकाऱ्या सादर करावा लागतो पहा याच्यामध्ये महत्त्वाची गोष्ट काय आहे की पदावरून दूर करायचं आहे ठीक आहे तर त्याच्यामध्ये लोकसभेचे शंभर किंवा राज्यसभेचे पन्नास सदस्य यांनी हा ठराव त्या ठरावावरती सही करून जे सभागृहाचे अध्यक्ष असतील किंवा राज्यसभेचे सभापती असतील यांच्यासमोर हा ठराव मांडणं आवश्यक आहे त्यांना तो सादर करावा त्यानंतर पीठासीन अधिकारी असा प्रस्ताव स्वीकारू शकतात किंवा नाकारू शकतात याबाबतचा पूर्ण अधिकार हा त्या सभागृहाच्या अध्यक्षांना किंवा सभापतींनाच आहे जर समजा जर समजा तो आ, प्रस्ताव जो आहे दिलेला तो जर त्या अध्यक्षांनी किंवा सभागृहाच्या सभापतींनी जर स्वीकारला आरोपाच्या चौकशीसाठी त्रिसदस्य स्वीकारला तर तो प्रस्तावास प्रस्तावावरती त्यांना त्यांच्यावरती झालेल्या आरोपांच्या चौकशीसाठी तीन सदस्यीय त्यांना समिती स्थापन करतात त्या समितीमध्ये कोणकोण असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यांदा सी जी आय किंवा सुप्रीम कोर्टातील एका न्यायाधीशाची त्याच्यावरती नेमणूक असेल त्यानंतर कोणत्याही हायकोर्टाचे कोणत्या हायकोर्टाचे एक मुख्य न्यायाधीश असतील आणि एक निष्णात कायदेपंडित म्हणून एकाची नेमणूक असेल तर अशा तीन व्यक्तींची या त्रिसदस्यीय चौकशी समितीमध्ये त्यांचा समावेश असेल आता या चौकशीत जर दोषी आढळले तर प्रस्ताव विचारात घेतला जातो म्हणजेच की या अधिकाऱ्यांनी त्रिसदस्य सदस्य समिती नेमली आणि या समितीने जर केलेल्या चौकशीमध्ये न्यायाधीशाबाबत काय दोष आढळले तर जर दोषी आढळले तर हा विच प्रस्ताव विचारात घेतला जातो जर दोन्ही सभागृहात तो प्रस्ताव विशेष बहुमताने पारित झाला तर त्या प्रस्तावाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली जाते आणि राष्ट्रपती त्याला पदमुक्त करतात मात्र पदमुक्त करतात परंतु आत्तापर्यंत भारतामध्ये एकालाही अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे पदावरून दूर केलेले नाही आता सर्वोच्च न्यायालयाचे जे न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश आहे त्यांना शपथ किंवा त्यांच्या पदाची काही प्रतिज्ञा असेल ती प्रतिज्ञा देण्याबाबत आहे ना कलम एकशे चोवीस सहामध्ये त्याची तरतूद करण्यात आलेली आहे आता पदग्रहण करण्यापूर्वी त्यांना काय आहे ना घटनेच्या तिसऱ्या परिशिष्टामध्ये दिल्याप्रमाणे राष्ट्रपती समक्ष त्यांना शपथ दिली जाते त्यांना ती शपथ राष्ट्रपतीच्या समक्ष घ्यावी लागते आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांना सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर वकिलीवरती त्यांना पूर्ण बंदी घालण्यात आली म्हणजेच की कलम एकशे चोवीस सातनुसार सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशात भारताच्या राज्य क्षेत्रात पहा भारताच्या राज्य क्षेत्रात कोणत्याही न्यायालयात किंवा प्राधिकाऱ्यासमोर वकिली करण्यास पूर्णता बंदी घातलेली आहे ते कोणत्याही प्रकारे वकिली करू शकत नाहीत याबाबतची तरतूद कलम एकशे चोवीस सातमध्ये केलेली आहेत था त्यांच्या वकिलीवरती बंदी असेल नंतर सर्वोच्च न्यायालय ते न्यायाधीशाचे पगार भत्ते आता सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश त्यांच्या पगार आणि भत्ते याबाबतची तरतूद कलम एकशे पंचवीसमध्ये केलेली आहे आता कलम एकशे पंचवीस काय सांगतं की सुप्रीम कोर्टातील न्यायाधीशांचे पगार संसद वेळोवेळी कायद्याद्वारे निश्चित करेल अशी तरतूद कलम एकशे पंचवीस एकमध्ये केलेली आहे आणि कलम एकशे पंचवीस दोनमध्ये काय सांगितलं आहे की न्यायाधीशांचे भत्ते विशेषाधिकार आणि अनुस् अनुपस्थिती रजा आणि त्यांना देण्यात दे येणारी दे पेन्शन संसदीय कायद्याद्वारे निश्चित होतील त्यांच्या नेमणुकीनंतर व या ज्या काही बाबी नमूद आहे त्याच्यामध्ये कोणकोणत्या की त्यांचे विशेष विशेषाधिकार अनुपस्थिती राजा भत्ता किंवा पेन्शन याबाबतच्या सर्व नेमणुकीत त्यांच्या नेमणुकीनंतर ने या बाबीमध्ये त्यांना नुकसानकारक होईल असा कोणताही बदल केला जाणार नाही अशी देखील तरतूद याच कलमामध्ये केलेली आहे आता पुढील महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर्वोच्च न्यायालयात तात्पुरते न्यायाधीश नेमणे याबाबतची तरतूद कलम एकशे सव्वीसमध्ये मध्ये केलेली आहे म्हणजे त्यांच्या कार्यार्थ किंवा हंगामी न्यायाधीशाच्या नेमणुकीबाबतची तरतूद कलम एकशे सव्वीसमध्ये मध्ये दिलेली आहे आता कलम एकशे सव्वीस काय सांगतं की राष्ट्रपतींना काही परिस्थितीत सुप्रीम कोर्टातील एखाद्या न्यायाधीशास हंगामी न्यायाधीश म्हणून सी जी आय म्हणून नेमणूक करता येते मग त्याच्यामध्ये पहा की ते पदरिक्त असेल सी जी आयचं रिक्त असेल किंवा त्याच्यानंतर तात्पुरत्या कारणाने ते गैरहजर असतील आणि कर्तव्य पालन करण्यास त्यांना असमर्थ असमर्थ असतील अशा तीन कंडिशनमध्ये त्यांची हंगामी न्यायाधीश म्हणून नेमणूक केली जाते त्यानंतर कलम एकशे सत्तावीस काय सांगते की सुप्रीम कोर्टामधील तदर्थ न्यायाधीशांची नेमणूक म्हणजेच की कलम एकशे सत्तावीसनुसार सुप्रीम कोर्टाचे एखादे सत्र भरवण्यासाठी किंवा चालू ठेवण्यासाठी त्या ठिकाणी गणसंख्येस गणसंख्ये इतके न्यायाधीश उपलब्ध नसतील तर सी ज्या एखाद्या हायकोर्टातील न्यायाधीशात सुप्रीम कोर्टामध्ये तदर्थ न्यायाधीश म्हणून नेमणूक करतील याबाबतची तरतूद या कलमामध्ये दिलेली आहे आता याबाबत काही अटी आणि शर्ती घालून देण्यात आल्या आहेत त्याच्यामध्ये काय नेमणूक ही राष्ट्रपतीच्या पूर्वसंमतीने आणि त्या हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशाचा विचार घेऊन करावे लागते तर ही सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशात होण्यास पात्र असावा लागतो तो व्यक्ती त्या त्याचे पगार त्याचे इतर सर्व जे काही कामे आहेत ते कामे सोडून त्याला सुप्रीम कोर्टात उपस्थित राहू लागतं त्याला तोपर्यंत सुप्रीम कोर्टाचे सर्व अधिकार क्षेत्र आणि विशेष अधिकार त्या ते व्यक्तीला प्राप्त होत असतात त्यानंतर कलम एकशे अठ्ठावीस कलम एकशे अठ्ठावीस एक काय एक सांगते की सुप्रीम कोर्टाच्या सर्वोच्च न्यायालयात निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती आता सी जी आयच्या निवृत्त न्यायाधीशास किंवा हायकोर्टाच्या हायकोर्टाच्या निवृत्त न्यायाधीशास पात्रताधारक जो निवृत्त न्यायाधीश पात्रधारता असेल त्याच्यानुसार त्याच्या पात्रतेनुसार सुप्रीम कोर्टामध्ये तात्पुरते न्यायाधीश म्हणून त्यांना नेमणूक करता येते त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी व त्या व्यक्तीची पूर्वपरवानगी लागेल त्यासाठी राष्ट्रपतीची पूर्वपरवानगी लागेल आणि त्या व्यक्तीची देखील तुम्हाला अगोदर परवानगी घ्यावी लागते त्या व्यक्तीला राष्ट्रपतीद्वारा निर्धारित भत्ते मिळतात त्याच्यानंतर त्या व्यक्तीला सुप्रीम कोर्टाचे सर्व अधिकार विशेष अधिकार प्राप्त होतात त्यानंतर सुप्रीम कोर्टाबाबत इतर काही महत्त्वाच्या तरतूद आहेत आता पहा त्याच्यामध्ये कलम एकशे एकोणतीस कलम एकशे एकोणतीस काय सांगतं की सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणे आता अभिलेख न्यायालय असणे म्हणजे काय की सर्वोच्च न्यायालयाच्या सर्व निकाल व कार्यवाही भविष्यकालीन साक्षीसाठी अभिलेखित केले जातात ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाला आपल्या अवमानाबाबत शिक्षा देता येईल याबाबतची तरतूद याच कलमामध्ये आहे आता पुढची गोष्ट अशी की कलम एकशे तीस कलम एकशे तीसमध्ये काय सांगितले सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान आता सर्वोच्च न्यायालयाचे कार्यस्थान काय असेल ते सुप्रीम कोर्टाचे कार्यस्थान दिल्लीत आहे म्हणजे त्याचं मुख्यालय कुठे आहे सुप्रीम कोर्टाचं आपल्या दिल्लीमध्ये आहे आणि सुप्रीम कोर्टाबाबत राष्ट्रपतीच्या सहमतीने सुप्रीम कोर्टाचे कार्यस्थान इतर ठिकाणी नेमू शकतात राष्ट्रपती त्याचा ऐचे अधिकार हा राष्ट्रपतींचा त्याच्यावरती त्याबाबतचा असेल आता कलम सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारक्षेत्र आणि अधिकार आता कलम एकशे एकतीसनुसार प्रारंभिक अधिकार क्षेत्र आता प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजे काय याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी येतात ते आता पाहूया कलम एकशे एकतीस अंतर्गत सुप्रीम कोर्टाच्या संघ राज्यातील विविध घटकामधील विविध घटकांमधील तंट्यावरती निकाल देणे निकाल देणे देते सुप्रीम कोर्ट देत असते तर त्याबाबत केंद्र शासन विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य पहा सुप्रीम कोर्ट कलम एकशे एकतीस अंतर्गत विविध संघराज्यातील विविध घटकामधील तत्व तंट्यावरती निकाल देतात हे निकाल कोणकोणते असतात हे देण्याचा अधिकार त्यांना कोणकोणते आहेत ते पहा केंद्र शासन विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य केंद्र शासन विरुद्ध एक किंवा अनेक घटक राज्य त्यानंतर केंद्रशासन आणि एक किंवा अधिक घटक राज्य किंवा त्यांच्याविरुद्ध एक किंवा अधिक घटक राज्य त्यानंतर घटक राज्यातील आपापसातील तंटे याबाबतचे निकाल कलम एकशे एकतीस अंतर्गत सुप्रीम कोर्टाला देण्याचा अधिकार आहे आता हे सुप्रीम कोर्टाचे अधिकार क्षेत्र जे आहे ना असमावेश आहे त्यानंतर ते, ते प्रारंभिक आहे तर असमावेशक म्हणजे काय की कोणतेही न्यायालय त्यावर निर्णय देऊ शकत नाही असमावेशक म्हणजे काय की कोणतेही न्यायालय त्याच्यावरती निर्णय देऊ शकत नाही आणि प्रारंभिक अधिकार क्षेत्र म्हणजेच की जे खटले हे जे सांगितलेले घटले आहेत ते डायरेक्ट तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये दाखल करू शकता इतर कोणत्याही न्यायालयामध्ये त्याला दाखल करण्याची गरज नाही तर त्याच्यावरती काही घटने मर्यादा घालून दिलेल्या आहेत आता ह्या मर्यादा कोणकोणत्या आहेत तर राज्याचे वा राजकीय स्वरूपाचे प्रश्न या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाहीत त्याला कायद्याचा प्रश्न फक्त येत कायद्याबाबतचा प्रश्न त्याच्यामध्ये उपस्थित होऊ शकतो तर राजकीय अधिकाराबाबतचा प्रश्न याच्यामध्ये समावेश होत नाही त्यानंतर केंद्र किंवा <laughs> राज्याविरुद्ध खाजगी व्यक्तीने टाकलेल्या टाकलेला दावा याच्यामध्ये येत नाही तर या गोष्टी याच्यामध्ये येत नाही त्याचबरोबर घटनेच्या प्रारंभिक केलेल्या तह करार संसद सनद याबाबतच्या इत्यादीतून उद्भवणारा जो तंटा आहे त्याचे त्या ते देखील या अधिकार क्षेत्रामध्ये येत नाहीत त्यानंतर केंद्र व राज्य किंवा राज्यामध्ये झालेल्या करारात असे नमूद करता येईल की करारामुळे या करारामुळे निर्माण झालेले वाद या अधिकार क्षेत्रामध्ये येणार नाहीत या तरतुदींचा समावेश या मर्यादेमध्ये घालून देण्यात आलेला आहे आता पुढील काही महत्त्वाच्या बाबींचा असा प्रारंभिक अधिकार क्षेत्रात वगळण्यात आलेला आहेत आता त्या पारं प्रारंभिक आभिक अधिकार क्षेत्रामधून कोणत्या बाबी वगळण्यात आल्या आहेत तर ते पहा त्याच्यामध्ये आंतरराज्य जलविवाद आंतरराज्य <coughs> जलविवाद त्याच्यानंतर वित्त आयोगास संदर्भित केलेल्या बाबी पुढील गोष्ट आहे ती म्हणजे केंद्र व राज्यादरम्यान काही खर्च व पेन्शनचे समायोजन काही खर्च व पेन्शनचे समायोजन केंद्र व राज्यातील व्यापारी तंटे केंद्र व राज्यातील व्यापारी तंटे आणि राज्याने केंद्राकडून वसूल करावा याची नुकसान भरपाई याबाबतच्या गोष्टी या हे सर्व मुद्दे हे प्रारंभिक अधिकार क्षेत्रातून सुप्रीम कोर्टाच्या वगळण्यात आलेले आहेत आता अपिलाचे व पुनर्विचारार्थाचे अधिकार क्षेत्र यामध्ये हायकोर्टला हायकोर्ट व प्रशासकीय न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याचा अधिकार हायकोर्टाने किंवा प्रशासकीय न्यायालयांनी दिलेल्या निर्णयाचा पुनर्विचार कर त्याच्यावरती करण्याचा पुनर्विचार करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाचा असेल तर कलम एकशे बत्तीस कलम एकशे बत्तीसमध्ये काय आहे की घटनात्मक घटनात्मक प्रश्नासंबंधी प्रकरणामध्ये अपील आता उच्च न्यायालयाने दिलेला जर एखादा निर्णय असेल जो दिवाणी असेल किंवा फौजदारी असेल किंवा अन्य कारवाईबद्दलचा असू शकतो तर त्याच्यामध्ये घटनेतील घटनेतील सारभूत प्रश्न उपस्थित झाला घटनेतील जर काही सारभूत प्रश्न उपस्थित झाला तर अशा निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टाकडे अपील करता येईल याबाबतची तरतूद जी आहे ते कलम एकशे बत्तीसमध्ये करण्यात आलेली आहे कलम एकशे तेत्तीस काय सांगतं की दिवाणी प्रकरणामध्ये अपील जर समजा एखाद्या दिवाणी प्रकरणामध्ये उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध दिलेल्या निर्णयाविरुद्ध आपल्याला अपील करता येते त्यासाठी सुप हायकोर्टाच्या मते त्यात कायद्याविषयी सारभूत प्रश्न अंतर्भूत आहे असा असं पाहिजे आणि किंवा त्याच्यामध्ये असा प्रश्नाचा निर्णय जो आहे तो सुप्रीम कोर्टाने करणं गरजेचं आहे असं नमूद असेल तरच तुम्ही तो जो खटलावरती सुप्रीम कोर्टाकडे दाखल करू शकता असा निर्णय जो आहे तो हायकोर्टाच्या एकाच न्यायाधीशाने दिल्यास अपील करता येत नाहीत एकाच न्यायाधीशाने जर असा निर्णय दिला तर तुम्हाला त्या ठिकाणी अपील करता येत येत नाही त्यासाठी ते तुम्हाला न्या एक न्यायालयाच्या ग जज्जच्या गटाने त्याला निर्णय देणं एकत्रित निर्णय देणं आवश्यक आहे म्हणजेच की कलम एकशे चौतीस काय सांगतं की फौजदारी प्रकरणामध्ये अपील आता फौजदारी प्रकरणामध्ये अपील म्हणजेच की समजा एकशे चौतीस एक, एक काय बोलतं की <coughs> उच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाने दिलेल्या पु काही निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टातील अपील आपल्याला करता येतं आता कौन -कौन ते कोणकोणते निर्णय असतील तर त्याच्यामध्ये पहा सर्वप्रथम आहे की कनिष्ठ न्यायालयाचा दोषमुक्तीचा आदेश बदलून हायकोर्टाने फाशी दिली समजा कनिष्ठ न्यायालयाने दोषमुक्तीचा आदेश बदलून हायकोर्टाने समजा फाशी दिली असे निर्णय किंवा कनिष्ठ न्यायालयातील खटला काढून घेऊन हायकोर्टाने त्यावर फाशीची शिक्षा दिली असल्यास किंवा हायकोर्टाच्या मते एखादे फौजदारी प्रकरण सुप्रीम कोर्टाकडे अपील करण्यास योग्य आहे अशा स्थितीमध्ये या अशा स्थितीमध्ये आपण याबाबतचे खटल्यांचं या फौजदारी खटल्यांचं आपण सुप्रीम कोर्टाकडे दाद मागू शकतो आता कलम एकशे चौतीस दोन काय सांगतं की संसदीय कायद्याद्वारे सुप्रीम कोर्टाचे फौजदारी क्षेत्रात वाढ करू शकतो सुप्रीम कोर्ट सॉरी संसद कायद्याद्वारे सुप्रीम कोर्टाच्या फौजदारी क्षेत्रामध्ये वाढ करू शकतं त्याच्यामध्ये एकोणीस सत्तरमध्ये पुढील काही प्रमा पु, एकोणीस सत्तरमध्ये सुप्रीम कोर्टाचे फौजदारी क्षेत्र वाढवले गेले तर त्या परिस्थितीमध्ये सुप हायकोर्टाच्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टाकडे अपील करता येईल एकोणीस सत्तरमध्ये असा विषय झाला होता आता याच्यामध्ये काही कनिष्ठ न्यायालयाच्या दोषमुक्तीचा आदेश जर असेल तो बदलून हायकोर्टाने जन्मटेप किंवा दहा वर्ष कैद्याची शिक्षा दिली असेल तर आपण डायरेक्ट सुप्रीम कोर्टाकडे दाद मागू शकतो किंवा कनिष्ठ न्यायालयातील खटला का काढून घेऊन हायकोर्टाने जन्मटेप किंवा दहा वर्षे कैद्याची शिक्षा दिलेली असेल तर तुम्ही सुप्रीम कोर्टाकडे दाद मागू शकता आता कलम एकशे चौतीस आहे एकशे ए काय सांगतं की <coughs> उच्च न्यायालयाला असे वाटल्यास उच्च न्यायालयाला जर समजा असं वाटलं की याच्यातील काही वादी किंवा प्रतिवादी ह्यांनी जर तोंडी अर्ज केल्यास हायकोर्ट त्या निर्णयाविरुद्ध सुप्रीम कोर्टामध्ये अपील करण्यासाठी प्रमाणपत्र देतं तर ते प्रमाणपत्र असेल हायकोर्टाने दिलेलं प्रमाणपत्र असेल तरच तुम्ही सुप्रीम कोर्टामध्ये याबाबतचा दाद मागण्यासाठी जाऊ शकता नंतर कलम एकशे छत्तीस कलम एकशे छत्तीस काय सांगतं की विशेष अनुज्ञेद्वारा अपील म्हणजेच <coughs> की याच्यामध्ये काय नमूद आहे की सुप्रीम कोर्टाने भारतातील कोणत्याही न्यायालयाने सुप्रीम, सुप्रीम कोर्टाने सुप्रीम कोर्टाने स्वेच्छेने भारतातील कोणत्याही न्यायालयाने किंवा न्यायाधिकारणारे त्याच्यामध्ये पहा लष्करी न्यायालय आणि कोर्ट मास्टर न्यायालय यांचा यांना वगळण्यात आलेला आहे आणि या दिलेल्या निर्णय दिलेल्या कोणत्याही निर्णयावर आपल्याला जर सुप्रीम कोर्टाकडे अपील करायचं असेल तर त्या बाबतची परवानगी देऊ शकतं सुप्रीम कोर्ट स्वेच्छेने याबाबतची परवानगी आपल्याला देऊ शकतं आता कलम एकशे सदोतीस काय सांगतं की स्वतःच्या निर्णयाच्या पुनर्विलोकनाचा अधिकार जो आहे तो सुप्रीम कोर्टालाच आहे जे एखाद्या केसमध्ये समजा सुप्रीम कोर्टाने दिलेल्या कोणत्याही एखाद्या केसमध्ये त्यांनी दिलेला निर्णय ते स्वतः तो निर्णय त्यांचा बदलू शकतात त्याच्या पूर्वीचे निर्णय पूर्वीच्या एखाद्या केसमध्ये सेम दिलेला निर्णय हा सुप्रीम कोर्टावरती कोणत्याही प्रकारे बंधनकारक नाही पुनर्विलोकनाचा अधिकार म्हणजेच की पुनर्विलोकनाचा अधिकार या कलम एकशे सदोतीसनुसार सुप्रीम कोर्टाला प्राप्त होतो त्यानंतर कलम एकशे अडोतीस सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राचा विस्तार आता सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकार क्षेत्राच्या विस्तारामध्ये काय सांगता की कलम एकशे अडोतीस एकमध्ये संसद कायद्याद्वारे सुप्रीम कोर्टाला जर संघसूचितील कोणत्याही बाबीसंबंधित अतिरिक्त अधिकार क्षेत्र देऊ शकते संसद कायद्याद्वारे संघसूचितील कोणत्याही बाबीसंबंधी अतिरिक्त अधिकार क्षेत्र हे सुप्रीम कोर्टाला वाढवून देऊ शकते किंवा कलम एकशे अडोतीस दोन नुसार संसदीय कायद्यावर भारत सरकार कोणतेही राज्य सरकार विशेष करार करून कोणत्याही बाबीसंबंधी सुप्रीम कोर्टाकडे सुप्रीम कोर्टाला अतिरिक्त अधिकार देऊ अतिरिक अतिरिक्त अधिकार क्षेत्र प्रदान करू शकते याबाबतच्या तरतुदी ह्या कलम एकशे अडोतीसमध्ये आहेत आता कलम एकशे एकोणचाळीस काय सांगतं की प्राध्य काढण्याचे अधिकार आहे आहे प्राध्य काढण्याचे अधिकार आता भारताच्या <coughs> घटनेने नागरिकांचे जे मूलभूत हक्क आहेत ते बनवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयास विविध प्राध्याल्य काढण्याचा अधिकार दिलेला आहे आता याच्यामध्ये आपण अगोदरच्या एक मला वाटतं पार्ट टूमध्ये आपल्या पाहिलं होतं की आपण हेबिस्कॉर्पस मँडॅमस प्रोहेबिशन सरशेरारी त्याच्यानंतर क्वारंटो हे जे अधिकार आहे प्रारंभिक अधिकार क्षेत्र प्रादिलिक काढण्याचे अधिकार क्षेत्र हे जे प्रादिले आहेत याबाबतची सविस्तर चर्चा आपण त्या ठिकाणी केलेली आहे <clears throat> त्यानंतर पहा सुप्रीम कोर्टाचे अधिकार क्षेत्र हे प्रारंभिक आहे कारण त्यात आपिलाचा आपिलाच्या मार्गाने जाण्याची गरज नसते आणि सुप्रीम कोर्टाचे हे जे अधिकार आहेत का ते असमावेशक नाही तर ते उच्च न्यायालयाबरोबर समवर्ती आहेत सुप्रीम कोर्टाचे हे जे प्रारंभिक प्रादिले काढण्याचे जे अधिकार आहेत ते जे अधिकार आहेत ते असमावेशक नसून ते उच्च न्यायालयाच्या समवर्ती आहेत कारण याच्यामध्ये हायकोर्टापेक्षा सुप्रीम कोर्टापेक्षा जास्त व्यापक अधिकार हे हायकोर्टला आहेत आता कलम एकशे एकोणचाळीस कलम एकशे एकोणचाळीस काय सांगतं की खटल्यांची अदलाबदल करणे एकोणचाळीस एमध्ये खटल्यांची अदलाबदल करणे म्हणजे समजा उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालयासमोर जर खटले स्वतःकडे सर्वोच्च न्यायालय घ्यायचे असतील तर ते खटले उच्च ते स्वतः सर्वोच्च न्यायालय काढून घेऊ शकतात आणि स्वतः त्यावरती निवा निकाल लावण्याचा अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला आहे त्यानंतर सर्वोच्च न्यायालय एक एका उच्च न्यायालयासमोरील खटला दुसऱ्या उच्च न्यायालयाकडे हस्तांतरित करू शकतं हा देखील अधिकार सर्वोच्च न्यायालयाला प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजेच ही गोष्ट लक्षात आली असेल की सर्वोच्च न्यायालय काय करतं की उच्च न्यायालयाकडे समोरील एखादा जो खटला आहे तो स्वतःकडे घेऊ शकतं कलम एकोणचाळीस ए नुसार आणि त्यावर ते, ते निकाल देऊ शकतं किंवा एखाद्या सर्वोच्च न्यायालय एखाद्या उच्च न्यायालयाकडली खटला दुसऱ्या उच्च न्यायालयाकडे वर्ग करण्याचा अधिकार देखील सर्वोच्च न्यायालयाला आहे आता कलम एकशे चव्वेचाळीस सॉरी कलम एकशे चाळीस काय सांगतं की घटनेने दिलेले जे अधिकार क्षेत्र आहे ते अधिक परिणामकारक पद्धतीने बदलण्यासाठी त्याच्यामध्ये त्या चालण्यासाठी संसद कायद्याद्वारे सर्वोच्च न्यायालय अधिकार प्रदान करेन संसद कायदेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला अधिकार प्रदान करतं त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने कलम <coughs> एकशे एक्केचाळीस काय सांगतं की सर्वोच्च न्यायालयाने घोषित केलेला कायदा भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व न्यायालयावरती बंधनकारक असतो आणि कलम एकशे बेचाळीस सांगतं की एखाद्या खटल्यात पूर्ण न्याय मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालय कोणतेही फरमान किंवा आदेश काढू शकते याबाबतची तरतूद कलम एकशे बेचाळीसमध्ये आहे आता कलम एकशे त्रेचाळीस काय आहे की <laughs> कलम एकशे त्रेचाळीस महत्वाचा आहे की सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र कलम एकशे त्रेचाळीस सर्वोच्च न्यायालय सल्ला देण्याचे अधिकार क्षेत्र आता पहा राष्ट्रपतींना सुप्रीम कोर्टाकडून काही बाबतीमध्ये मा सल्ला मागवण्याचा अधिकार आहे तो अधिकार कलम एकशे त्रेचाळीस सुद्धा प्राप्त होतो जर समजा सार्वजनिक महत्वाच्या कायद्याविषयी किंवा वस्तुस्थितीविषयी प्रश्न उद्भवल्यास किंवा तशी शक्यता असल्यास राष्ट्रपतींना सल्ला देणे आणि घटनेच्या प्रारंभी करण्यात आलेल्या व त्यानंतरही अंमलात राहिलेल्या त करार सनद इत्यादी बाबीतून उद्भवलेल्या तंटे याबाबतचा सल्ला आणि पहिल्या आता म्हणजेच की सार्वजनिक महत्त्वाच्या कायद्याविषयी गोष्टी किंवा वस्तुतीविषयी प्रश्न जर उद्भवले तर याबाबतचा सल्ला देऊ दे, सुप्रीम कोर्ट देऊ शकते किंवा त्याबाबतचा सल्ला देण्यासाठी नकार देखील देऊ शकते पण दुसरी जी बाब आहे म्हणजेच की घटनेच्या प्रारंभी उद्भवलेले काही तंटे असतील करार असतील त्याच्याबाबतचा काय सनद असतील याबाबतचा जो सल्ला आहे तो सुप्रीम कोर्टाला नाकारता येणार तो सल्ला सुप्रीम कोर्टाचा राष्ट्रपतीवरती बंधनकारक असतो आता पुढील कलम आहे कलम एकशे चव्वेचाळीस आता कलम एकशे चव्वेचाळीसनुसार काय आहे की भारताच्या राज्य क्षेत्रातील सर्व मुलकी आणि न्यायिक प्राधिल न्यायिक प्राधिकारी सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यार्थ कार्य करतील कलम एकशे पंचाळीस सर्वोच्च न्यायालयाची कार्यपद्धती आता सर्वोच्च न्यायालयाची कार्यपद्धती काय असेल कलम एकशे पंचाळीसमध्ये त्याविषयी सर्व माहिती नमूद आहे की कलम एकशे पंचाळीस काय सांगतं की सुप्रीम कोर्टाला राष्ट्रपतीच्या सहमतीने न्यायालयाच्या पद्धतीचे न्यायालयाच्या पद्धतीचे व कार्यपद्धतीचे नियमन करण्यासाठी नियम तयार करण्याचा अधिकार आहे आणि सर्व घटनात्मक खटले कलम एकशे त्रेचाळीसनुसार सल्ला देण्याच्या बाबीवरती किमान पाच न्यायाधीशाच्या पीठा पाच न्यायाधीशाच्या पीठामार्फत तो निकाल दिला जातो याबाबतच्या तरतुदी कलम एकशे पंचेसमध्ये केलेल्या आहेत आता कलम एकशे शेहेचाळीस कलम एकशे चाळीस शेहेचाळीस काय सांगतो सर्वोच्च न्यायालयाला आपला जो स्टाफ आहे आपल्या इथं जे आवश्यक असणारे सर्व कर्मचारी आहेत त्यांच्या नेमणुकीबाबतचा स्वातंत्र्य सर्वोच्च न्यायालयाला कलम एकशे शेचाळीसनुसार दिलेला आहे म्हणजेच की सुप्रीम कोर्टातील जे काही अधिकारी असतील सेवक वर्गांची नियुक्ती असेल ही नियुक्ती करण्याचा अधिकार सी जय करतील त्यानंतर सुप्रीम कोर्टातील अधिकाऱ्यांच्या वेतन भत्ते सेवा सर्ती याबाबतच्या सर्व नियम करण्याचा किंवा ज्याला राष्ट्रपतीची परवानगी आहे ज्याला राष्ट्रपतीची परवानगी आहे संसद कायदा करून ते नियम भत्ते त्या ठिकाणी लागू करू शकतात न्यायिक पुनर्विलोकन तर न्यायिक पुन पुनर्विलोकन म्हणजे काय की त्याचा अर्थ काय होतो की कि केंद्र किंवा राज्य कायद्याची व कार्यकारी आदेशांची घटनात्मकता तपासणे केंद्र किंवा राज्याच्या कार्यकारी किंवा कार्यकारी आदेशांची घटनात्मक घटनात्मकता तपासणे याच्यामध्ये असे येतं की असे कायदे आदेश घटनाविरोधी असल्यास ते रद्द ठरवले जातात त्याच्यामध्ये काही पुढील आधार दिलेले आहेत त्याला आव्हान देता येतं काही बाबतीमध्ये त्याच्यामध्ये पहा पहिला आहे की मूलभूत हक्कांचे उल्लंघन करणारा कायदा किंवा आदेश असेल किंवा असा कायदा करण्यासाठी आदेश काढणे किंवा त्या प्राधिकाराचा प्राधिक त्या प्राधिकरणाच्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर असेल तर त्याला आव्हान देता येतं किंवा कायदा हा कायदा किंवा आदेश घटनात्मक तरतुदींचे उल्लंघन करणारा असेल तर या गो या आदेशाला त्याची घटनात्मकता तपासण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला आहे सर्वोच्च न्यायालयाला घटनेचा अंतिम अधिकार सॉरी अंतिम अर्थ लावण्याचा पूर्ण अधिकार हा सर्वोच्च न्यायालयाला देण्यात आलेला आहे आता सर्वोच्च न्यायालय जे आहे ना पूर्णतः स्वतंत्र आहे सर्वोच्च न्यायालय पूर्ण स्वतंत्र आहे याच्यामध्ये पाहू शकतो आपण की सर्वोच्च न्यायालय स्वतंत्र आहे की म्हणजे न्यायाधीशाच्या नेमणुकीमधील राजकीय हस्तक्षेप हा पूर्णता नष्ट करण्यात आलेला आहे त्याच्यानंतर सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना पदावधीची सुरक्षा देखील देण्यात आलेली आहे त्यांचे पगार असतील भत्ते असतील पेन्शन इत्यादी काही जे इत्यादी काही जे सगळे बाबी आहेत त्याच्या नेमणुकीनंतर त्यांना कोणत्याही प्रकारचं नुकसान होणार नाही असा त्याच्यामध्ये बदल कोणताही करता येत नाही फक्त वित्तीय आणि बाबी लागू असेल तर अशा वेळी त्याच्यामध्ये बदल करता येतो तो एक त्याला अपवाद आहे त्यानंतर यास न्यायाधीशांच्या प्रशासकीय खर्च भत्ते आणि पेन्शन हा भारताच्या संचित निधीवरती प्रारंभित प्रभारीत असतो आणि न्यायाधीशांच्या वर्तणुकीबाबत संसद विधिमंडळामध्ये कोणत्याही प्रकारची चर्चा करता येत नाही फक्त याला एक अपवाद आहे तो असा की जर त्यांना पदावरून दूर करायचं असेल तर तुम्ही त्याबाबतचे चर्चा करू शकता किंवा सुप्रीम कोर्टाच्या न्यायाधीशांना या न्यायाधीशांना निवृत्तीनंतर वकिलीवरती पूर्णतः बंदी त्यांच्यावरती घालण्यात आलेली आहे त्यांच्यात त्याच्यानंतर स्वतःच्या अवमानाबद्दल किंवा अवमानाबद्दल शिक्षा करण्याचा जो अधिकार आहे तो त्यांना पूर्ण शिक्षा करण्याचा अधिकार आहे त्याच्यामध्ये ते सहा महिन्यापर्यंत सहा महिने केंद्र किंवा सहा महिन्यापर्यंत त्यांना कैद करू शकतात किंवा दोन हजार रुपयाचा दंड सुनावण्याचा अधिकार हे दोन्ही अधिकार देखील ते त्या ठिकाणी लागू शिक्षा म्हणून लागू करू शकतात हा त्यांना पूर्ण अधिकार आहे किंवा आपल्या स्टाफची आपल्या स्टाफची अधिकारी सेवक वर्गांची नेमणूक करण्यास त्यांना स्वतंत्र आहे त्यानंतर संसदेला सुप्रीम कोर्टाचे अधिकार क्षेत्र आणि अधिकार कमी करता येणार नाहीत पण त्याच्यामध्ये वाढ करता येईल याबाबतचे देखील स्वातंत्र्य हे सुप्रीम कोर्टाला आहे आता न्यायव्यवस्था कार्यकारी मंडळापासून ही विभक्त आहे न्यायव्यवस्था ही कार्यकारी मंडळापासून विभक्त आहे तर मित्रांनो हे oh, पूर्ण बाबी आपण सुप्रीम कोर्टाबाबतच्या अभ्यास केला आता सुप्रीम कोर्टाबाबत एक पुढची महत्वाची गोष्ट आहे की आपली चालू घडामोडीच्या संदर्भात आता नुकतेच भारताचे सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश म्हणून शरद बोबडे शरद बोबडे यांची नुकतीच नियुक्ती केली गेलेली आहे तर यांच्याबाबत आपण आता काही महत्त्वाची माहिती अभ्यासू आता शरद बोबडे जे होते ते भारताचे सत्तेचाळीसावे न्यायाधीश होते त्यांची अठरा नोव्हेंबर दोन हजार एकोणीस रोजी त्यांनी आपल्या पदाची व गोपनीयतेची शपथ घेतली तर सेवा नियमानुसार न्यायमूर्ती बोबडे यांची निवड झाली ज्येष्ठतेच्या नियमानुसार त्यानंतर न्यायमूर्ती शरद बोबडे यांची कारकीर्द जी आहे ती सतरा महिन्याची असेल जवळपास म्हणजेच की ती तेवीस एप्रिल दोन हजार एकवीस या दिवशी ती ते निवृत्त होणार आहेत आणि शरद बोबडे यांच्याबाबत महत्त्वाची गोष्ट अशी की त्यांचं पूर्ण नाव शरद अरविंद बोबडे आता शरद अरविंद बोबडे यांनी काय केलेलं के आहे की अयोध्या प्रकरणाची जी सुनावणी होती नुकतीच झालेली त्याच्या खंडपीठामधले दुसरे न्यायाधीश ते होते अयोध्याच्या सुनावणीतील खंडपीठाचे ते दुसरे न्यायाधीश होते आता त्यांनी न्यायसंस्थेतील सर्वोच्च पदावरती विराजमान होणारे पहा न्यायसंस्थेतील सर्वोच्च पदावरती विराजमान होणारे ते एक महाराष्ट्रीयन आहेत म्हणून ते शरद बोबडे हे चौथे महाराष्ट्रीयन ठरलेले आहेत चौथे महाराष्ट्रीयन ठरलेले आहेत त्यांच्यापूर्वी म्हणजे शरद बोबडे यांच्या अगोदर पहा कोणाकोणाची नियुक्ती झाली त्याच्यामध्ये न्यायमूर्ती प्रल्हाद गजेंद्र गड गजेंद्र गजेंद्र गडकर ते सातवे सरन्यायाधीश होते एकोणीसशे चौसष्ट ते सासष्ट दरम्यान त्यानंतर त्यांच्या अगोदर त्यानंतर अकरावे सरन्यायाधीश म्हणून मोहम्मद हिदायतुल्ला एकोणीसशे अडुसष्ट ते सत्तर आता मोहम्मद हिदायतुल्ला आहेत ना हे यांची तात्पुरते राष्ट्रपती म्हणून देखील नेमणूक हंगामी राष्ट्रपती म्हणून देखील नेमणूक झालेली होती एकोणीसशे अडुसष्ट ते एकोणीसशे सत्तरच्या दरम्यान ते न्यायाधीश होते त्यानंतर सोळावे सरन्यायाधीश म्हणून वाय व्ही चंद्रचूड हे एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते एकोणीसशे पंच्याहत्तर पंच्याऐंशीच्या दरम्यान ते या काळा या ठिकाणी पदावरती होते आता पहा अलीकडील <coughs> काही महत्वाचे सरन्यायाधीश म्हणजेच की आता आपण पाहिलं सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश कोण होतं शरद बोबडे सर त्याच्यानंतर सेहेचाळीसावे न्यायाधीश रंजन गोगाई पंचेचाळीसावे न्यायाधीश दीपक मिश्रा चव्वेचाळीसावे न्यायाधीश जे एस खेयर आणि त्रेचाळीसावे न्यायाधीश टी एन टी एस ठाकूर हे सर्व न्यायाधीश होते आता अरविंद बोबडे शरद अरविंद बोबडे यांच्याविषयीची काही वैयक्तिक माहिती आपण आता अभ्यासूया त्यांचे वडील जे आहेत अरविंद बोबडे हे महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून त्यांनी जवळपास दोन वेळा काम केलेलं आहे एकोणीसशे ऐंशी आणि एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये त्यांनी महाराष्ट्राचे महाधिवक्ता म्हणून त्यांनी काम केलेलं आहे आता शरद बोबडे यांची जी कारकिर्द आहे ती कारकिर्द अशी की त्यांनी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तरमध्ये बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्रामध्ये ते सामील झाले त्यानंतर एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये वरिष्ठ अधिप अधिवक्तापद त्यांनी बहाल करण्यात आलं आणि दोन हजारमध्ये मुंबई उच्च न्यायालयाच्या त्यांनी अतिरिक्त न्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली त्यानंतर दोन हजार बारामध्ये म मध्य प्रदेशच्या उच्च न्यायालयात त्यांचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली त्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्यांना सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशपदी नियुक्त करण्यात आलं त्यानंतर दोन हजार सोळामध्ये नागपूरच्या महाराष्ट्र महाराष्ट्र राष्ट्रीय विधी विद्यापीठाचे नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीचे ते कुलपती म्हणून त्यांची दोन हजार सोळामध्ये नियुक्ती झाली आता आणि त्यानंतर आत्ता ते सध्या भारताचे सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश आहेत आता त्यांच्याबाबत आणखीन एक दोन तीन काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत प आता सुप्रीम कोर्टाबाबतच्या की पहिले जे न्यायाधीश आहेत सरन्यायाधीश त्यांचं नाव काय आहे तर एच जे कनिया आणि त्यानंतर कनिया त्यानंतर सर्वाधिक कालावधीसाठी सुप्रीम कोर्टामध्ये सरन्यायाधीश म्हणून काम कोणी केलं तर न्यायमूर्ती वाय व्ही चंद्रबूड चंद्रचूड त्यांनी फेब्रुवारी एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर ते जुलै एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश पदावरती काम केलं त्या सरन्यायाधीश पदावरती काम केलं आणि सर्वात कमी कालावधीसाठी सरन्यायाधीश म्हणून कमल नरेन कमल नरेन सिंह यांनी तो पदभार स्वीकारला होता तो एकवीस नोव्हेंबर ते बारा डिसेंबर दोन हजार एकोणीसशे एक्क्याण्णव दरम्यान ते फक्त पदावरती होते आत्तापर्यंत एकाही महिलेने सरन्यायाधीश पद भूषवलेले नाही ही होती आपल्या भारताचे सत्तेचाळीसावे सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्याविषयीची सविस्तर माहिती ही चालवगड मॉडील धरून सर्वोच्च न्यायालयासंदर्भात आपल्याला ही माहिती महत्त्वाची होती तर मित्रांनो आपण आजच्या भागामध्ये सर्वोच्च न्यायालयाबाबतची सविस्तर माहिती अभ्यासली आता पुढील भागामध्ये आपण उच्च न्यायालय कनिष्ठ न्यायालय याबाबत आणि काही न्यायिक प्राधिकरणं याबाबतची माहिती आपण पुढच्या भागामध्ये घेणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा शेअर करा आणि आपला एम पी एस सी सिम्प्लिफाईड बाय डॉक्टर अजित थोरबोले सर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि सोबत असलेले शेजारी असलेली बेल आयकॉन दाबा म्हणजे तुम्हाला या नंतर येणारे सर्व व्हिडिओज लेक्चर्स त्याबाबतचा तुम्हाला अलर्ट त्या वेळोवेळी मिळत राहील आणि दुसरी एक गोष्ट अशी की तुम्हाला सांगायची म्हणजे की सध्या आपला एम पी एस सी सॉरी सिम्प्लिफायड पब्लिकेशनचा डिस्कशन ग्रुप आहे तो डे ग्रुप तुम्ही जॉईन करा तिथं तुम्हाला आपल्या शंका कुशंका तुम्हाला मांडता येतील आणि तुम्ही तुमचं तिथं मत व्यक्त करू शकता तर मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो